श्री गणेशाय नमः। कराया जगदुद्वार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्त जन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यति रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी। गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रीजवळी। बाळाप्पांचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल परी दर्शन घेतल्याविण आज करू नये भोजन। बाळाप्पांचे तन मन स्वामी चरणी लागले दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साकर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती। स्वामी सन्निध पातले अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरियेले कंठ सद्गदित जाहला चरणी भाद ठेविला। क्षणेक मी पण विसरला परमतोषला मानसी गंगा मी नली सागरी जैसे तरंग जला भीतरी तैसे बाळाप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा स्वामी चरणी बाळाप्पा तैसा दृढ जडला स्वभावे येवो निया भानावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदन मावे पोटी स्तोत्र ओठी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतरी उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांसी अलिंगन दिले त्यानी प्रेमे करोन बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले धन्यता मानोनी मनी बाळाप्पा निघाले तेथोनी परितयांचे श्री चरणी चित्त गुंतले अखंड त्यासवे एक जहागीरदार ते होते विराडावर सैपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना बाळाप्पा दर्शन करोन आले बिराडी परतोन जहागीरदारे नैवेद्य काढून बाळाप्पा हाती दिदला म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणोनी तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयांसी वर्तमान विदित एक जाहले या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजाज्ञे वाचुनी तेथ प्रवेश कोणाचा न होय ऐसे ऐकून वर्तमान बाळाप्पा मनी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण आपुल्या हस्ते नोहेची मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रात काळी उठोन षटकर्मा ते आचरून घेवोनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे परी झोई घेवोनी श्री स्वामी जवळी येवोनी मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणे मागोनी या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळाप्पा आदी करोन सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण भावे सेवे करी इच्छा बाळाप्पाचे अंतरी सुंदराबाईची या करी आधिपत्य सर्व असे एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बाळाप्पा मनी आनंदला म्हणे सुदिन आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै मी प्रिय बहु स्वामीसी ऐसा अभिमान तियेसी गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे हे बाळाप्पानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकली भांडण एक चित्त सर्व केले कोठेही असता समर्थ पूजाधिक भावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेविती समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करती परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळाप्पा
बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रन दिवस चैन नसे क्षणभरी बेंबी मधुनी या रक्त वहात असे दिवस रात्र या दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे भोग भोगिला काही दिन कागदाची पुढी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळाप्पासी यावे मरण विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उधरी सद्गुरु सेवा त्यांचे करी वावी लिखित विधीचे आजवरी भवतांपरी बाळाप्पा करी चाकरी तयांचे अंतरपरी स्वामी मयन जाहले प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगुनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर्जावे तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करती परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तयातून उचलूनी पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणोन ते सुंदराबाई उचलोन नेत असे सत्वर त्यामुळे चोळाप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले तेव्हा जामात शशूर उभयता करीती विचार बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी दारा पुत्र सोडूनी देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान ऐसे बोल ऐकोन बाळाप्पा मनी खिन्न झाला बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाओन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामीनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा ऐसे ऐकुनिया समर्थ हास्य मुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीतसे तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसिले वर्तमान बाळाप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकोन कापट्यमनी आणिले म्हणे जावया आपणासी समर्थन देसी आज्ञेसी परी टाकुनी चिठ्ठ्यासी आज्ञा घ्यावी आपण तयाचे कपटन जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहोनी उभयतानी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळाप्पाला न सोडतील निश्चय स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ जे केवळ दयाधन भक्त काज कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जण तयासी शरण सदैव इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमल परिसोत द्वादशाध्याय गोडहा श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु।